नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला मोठा इशारा। राज्यातील बहुतांश भागातील मत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे। कोकणमध्ये महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे। मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी शिडकाव होत आहे। तर राज्यातील बहुतांश ठिकाणी भागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे। कोकणमध्ये महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे। मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी शिडकाव होत आहे। पावसाने उघडीप दिल्याने राज्यात शेतीकामांना वेग आला असून बाजरी मूग उडीद पिकाची काढणी सुरू झाली आहे। कोकणात 3 ते 4 दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर या भागात पाऊस कमी झाला आहे। मात्र ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रुजू असून पावसामुळे हरवी भात पिके धोक्यात आली आहे। पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे। यामुळे शेतकरी पीक काढण्याचे नियोजन करू लागला आहे, पण शेतातच वापसा नसल्याने पीक काढण्यासाठी थांबायला लागत आहे। निफाड, चांदवड, सुरगणा तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला। देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, शिंदर, येवला, नांदगाव, बांगला तालुक्यात जोर कमी होता, तर नाशिक, दिंडोरी, मालेगाव तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे। खान्देशात 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, ऊन तापू लागले आहे। काही दिवसापासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी अधिक प्रमाणात असलेला जोर शुक्रवारी सकाळपर्यंत 24 तासात काही अंश कमी असल्याचे चित्र आहे। औरंगाबादमध्ये पाचोड व जालन्यातील सुखापुरी या 2 मंडळात मात्र अतिवृष्टी झाली। या मंडळात तुरळक ठिकाणी हलक्या ते स्वरूपाचा पाऊस, वराडात ही काही अंश ढगाळ हवामान असले तरी अधूनमधून ऊन पडत असल्याने शेतांना वापसा अवस्था होत आहे। विदर्भात पाऊस नसल्याने भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।